हे हाय हॅलो नमस्कार मंदार पाटील ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील सुकळवाडा या गावात. आणि सुकळवाडा या गावातली एक ठाकरवाडी आहे, अत्यंत म्हणजे छोटीशी आहे पण छान आहे ती वाडी. आणि त्या वाडीतले आता 11 दिवस गणपती जाणार आहे. गणपती बाहेर काढलेले आहेत, फटाक्यांचे आवाज येतात, प्रचंड रंगबाई सुरू आहे इकडे. 11 घाटावरची जी काय आपल्या घाटाकडे कसं असतं की एकतर गौरी विसर्जनासोबत गणपती घालवतात किंवा आनंद चतुर्थीला गणपती घालवतात, पण इकडं तशी पद्धत नसते. इकडं आनंद चतुर्थीला तिकडे घालवतात 18 दिवस 21 दिवसाचे गणपती असतात. तर आजचे 11 दिवसाचे गणपती आजचे चाललेले आहेत आणि ठाकरवाडीतले 11 दिवसाचे जे गणपती जाणार आहेत त्याचा आज आपण सोहळा पाहणार आहोत. गणेश विसर्जनाची मिरवणूक कशी असते, पारंपरिक पद्धत, ते आपण आज पाहणार आहोत. मामदा. तर आम्ही सगळीकडे मामद्याचं जेवण पण जेवलेलं आहोत. मामदा म्हणजे काय असतो हे तुम्हाला पुढे कळेलच. कुठे बघते हा केनप केवळ्या किती वाढले तर आता मी कोकणातलं मामद्या जेवण जेवते. आता ते मामद्याचं जेवण काय आहे हे आपल्याला गरुड सर सांगतील. काय जेवण आहे, काय जेवण नेमकं काय मामद्या जेवण काय? वडे भाजी मामद्याचं जेवण म्हणजे गणपती विसर्जनापूर्वीचं जेवण. यात कोकणी पद्धतीचे भरपूर मेनू असतात. या मामद्यासाठी गावातल्या सगळ्या लोकांना निमंत्रण असतं. सर जेवलात ना पोटभर? जेवलो बाबा तू आणि सगळ्या शूटिंग करत. किती पुऱ्या खाल्ल्या? तुला घातले तेवढ्या. कोकणातला शिवाजी गायकवाड किती जेवला की नाही? उपाशी झाला. काय बरे आज उपवास आहे. रजनीकांत सेम असाच टकलोय. हाय ना
तुम्हें वो माता तुम्हें वो पिता असणारा आनंद घन परतीच्या प्रवासाला निघाला। दरवर्षी याच लाकडी पाटांवरून गणपती बाप्पांचे वाजत गाजत स्वागत केले जाते। आता हे रिकामे पाट वर्षभर बाप्पांची वाट पाहत अडगळीत पडून राहणार शहरात राबणाऱ्या चाकरमानी कोकणी माणसांसारखे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या।